शिक्षण पूर्ण करून डॉक्टर योगेश बेंडारे यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. आयुर्वेदाप्रती असलेली आपली निष्ठा आणि संशोधक वृत्तीमुळे डॉक्टर बेंडारे अल्पावधीतच निष्णात वैद्य म्हणून नावारूपाला आले. सर्वप्रथम आम्ही दवाखाना सुरू केला तो माझ्या जन्मगावी जळगावमध्ये. जळगावमध्ये विवर नावाचं आमचं गाव आहे, अतिशय खेडं असं आहे. त्याच्यानंतर मग मी पुण्याच्या जवळ भोर नावाचं जे गाव आहे सुमारे 55 किलोमीटरवरती तिथं एक दवाखाना सुरू केला. आणि नंतर विनिताच्या बाबांचं एक दुकान होतं मुंबईमध्ये लालबाग इथे, तिथे दर 15 दिवसानंतर असे 3 दवाखाने आम्ही त्यावेळेला सुरू केले होते. आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली पुण्यामध्ये बिबेवाडी या भागामध्ये पुण्यातील नवीपेठ इथे आणि पुण्यातच कर्वेनगर असे 3 दवाखाने आज पुण्यामध्ये आहेत.